न्यूज के स्पॉन्सर है न्यू A1 कलेक्शन कॉटन लीलन खादी कटपीस सेंटर पत्ता शॉप नंबर 1 प्लॉट नंबर 269 योगेश्वर नगर राजेश पायलट रोड संगम नगर सोलापुर। मी लवजी शक्ती सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महादेव भोसले गेल्या 1 जानेवारीला बार्शी तालुक्यामध्ये पांगरी गावामध्ये जो अनधिकृतपणे चालत असलेल्या स्फोटामध्ये 5 महिला मृत्युमुखी पडल्या आणि त्या 5 महिलांपैकी 2 महिला मातृ समाजाचे 2 वंजारी समाज आणि 1 बौद्ध समाजाची महिला होती। आज कालावधी 2 महिने उलटून गेला आहे परंतु हा कलेक्टर झोपलेले आहेत आणि इथलं प्रशासन झोपलेलं आहे। ज्या निष्काळजीपणामुळे हा स्फोट झाला आणि जर तहसीलदारांनी आणि SP साहेबांनी कलेक्टर साहेबांनी याच्यावर वेळेत लक्ष दिलं असलं तर आज हे स्फोट झाला नसता आणि 5 मृत्युमुखी झाले नसते। त्यामुळे आज हे 5 कुटुंबातील 5 मृत्युमुखी महिला पडलेल्या आहेत। त्यांना अद्यापपर्यंत कुठली आर्थिक मदत मिळाली नसून आम्ही गेल्या 2 महिन्यापासून वारंवार पत्रव्यवहार आणि रस्ता रोको आंदोलन असेल मुंडन आंदोलन असेल आणि अर्धनग्न आंदोलन असेल या माध्यमातून संबंध महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये आंदोलन सुरू आहे। परंतु हा सरकार आज एकीकडे मुख्यमंत्री जनसामान्याचं सरकार म्हणते परंतु दुजा भाव करत आज परवाचे जे 5 तिरुपतीला जाणारे जे 5 पुरुष होते त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटामध्ये त्यांना तात्काळ मदत मिळाली। परंतु आज आपण ज्या पोटानं जन्मतो त्या आई असते आणि आज कुठलीही माता मावली असू दे आज त्या महाराष्ट्रामध्ये 5 महिला वारलेल्या आहेत ती कुठल्या समाजाच्या आहेत याशी नाही परंतु 1 महिला जे वारलेली आहेत त्याचं कुठंही या सरकारला देणं घेणं नाही या प्रशासनाला देणं घेणं नाही। म्हणून आज तिसरा आमचा लहुजी शक्ती सेनेचा बेमुदत उपोषण आज तिसरा दिवस आहे। परंतु कुठल्याही प्रकारचे आम्हाला बोलणं नाही किंवा बाकीच्या कुठल्या गोष्टी नाहीत परंतु कलेक्टर साहेब उडवाउडवी उत्तर देत आहेत मॅजिस्ट्रेट यावर चौकशी चालू आहे चोर चोराची चौकशी करतो का हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे। या प्रशासनाचे जे महसूलचे अधिकारी आहेत त्यांची चौकशी जर महसूलचे अधिकारी करत असेल तर त्याला उत्तर काय मिळणार आहे। जर असं कलेक्टर साहेब म्हणले असते तर यामध्ये CID चौकशी CBI चौकशी असेल किंवा उच्च न्यायाधीश निवृत्त न्यायाधीशकडून चौकशी करू त्याचं पत्र आम्हाला दिलं असतं आर्थिक मदताचं जर आम्हाला पत्र लेखी पत्र दिलं असतं तर आम्ही उपोषण घेतला माघारी घेतला असेल। परंतु त्यांची कलेक्टर साहेबाची मनस्थिती तशी नाही म्हणून आम्ही लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं कलेक्टर साहेब नेमकं कलेक्टर साहेब काय म्हणतात की याच्यावर इन्क्वायरी चालू आहे अरे गुन्हा दाखल झाला म्हणल्यावर याच्यावर इन्क्वायरी चालूच असणार पण आमची आत्तापर्यंत मान्य आहे की याच्यामध्ये 1870 ऍक्ट वीट बेगार कायदा या दोन्ही गुन्ह्याचं दाखल करण्यात यावं आर्थिक मदत तात्काळ मंजूर करण्यात यावी। किती पाहिजे 5 लाखाची जी मुख्यमंत्र्यांची सहायता निधी असते ती 5 लाखाची मदत मिळावी आणि ज्या ह्या निष्काळजीपणामुळे
आता तर सगळ्याला मीडियाला माहित आहे, सोशल मीडियाला प्रशासनाला माहित आहे की या देण्याघेण्यातून हा कारखाना चालू होता. आणि साहेबाला एक हे आहे की आपण एक परवाना छोटासा दुकान टाकायचं असेल तर त्याला 100 NOC लागतात. आणि जर 100 NOC पैकी 1 NOC नसेल तर गुन्हे दाखल झालेत. पण त्यामध्ये प्रशासन आणि यामध्ये उच्च पदाचे जे अधिकारी आहेत त्यामुळे यामध्ये कुठल्याही प्रकारचे जसं आम्हाला म्हणजे जे कायद्यात जसं घटना घडली त्या पद्धतीने गुन्हे दाखल करत नाहीत. कारण जो मन्यार आरोपी होता तो त्या गावातलाच होता, म्हणून त्यामध्ये त्यांना ओळखत असणारे कामगार होते, त्यामुळे 1888 त्यामध्ये दाखल झालं पाहिजे. दुसरा वीट बिगार म्हणजे जबरदस्तीने कामावर नेलं होतं, कारण त्या दिवशी 1 तारखेला सुट्टी होती, परंतु जबरदस्तीने कायदा कामावर नेलं ते वीटबिगार कायदा यामध्ये दाखल झाला पाहिजे. आणि मुळात एक मागणी आहे की जे कारखाना ज्या तहसीलदारा महसूल खा मार्फत जो परवाना मिळतो तो परवाना अधिकाऱ्यामार्फत मिळतो, हा परवाना नसताना हा कारखाना कसा चालू होता, त्यामुळे कामात कसूर केल्यामुळे त्या तहसीलदाराला व ग्रामसेवक असेल, तलाठे असेल आणि सर्कल असेल, मंडल अधिकारी असेल, त्यांना तात्काळ आम्हाला निलंबित करण्यात पाहिजे एवढी लहुजी सक्तीसेनेची मागणी आहे.